विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात वर्षानुवर्ष विरोध येत असलेले शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या सहकार्यातून भाजप सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. तेव्हापासून काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद द्यावे, अन्यथा पालकमंत्री करावे अशी मागणी होत आहे. आता उजनीच्या पाण्यावरून सर्वजण चिंतेत असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करावे अशी मागणी लावून धरली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दोनदा बदलले आणि तिसऱ्या वेळी दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर धुरा सोपवण्यात आली. जिल्ह्यात धनगर समाज लक्षणीय असल्याने त्याचा फायदा पक्षाला होईल असा अंदाज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आणि त्यांना पालकमंत्रीपद दिले. प्रारंभी ते फोन उचलत नसल्याचा आरोप शिवसेना काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर इंदापूरला प्राधान्य देणाऱ्या भरणे यांनी सोलापूरकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि नाराजीचा समझोता केला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तो रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. मात्र बैठकीला बोलावले नाही म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांना बदलण्याचीच मागणी केली, तर काही जणांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षाकडे तशी मागणी केल्याची चर्चा आहे. उजनीतून 5 TMC पाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधी त्या निर्णयाला विरोध करीत असतानाच काँग्रेसचे पदाधिकारी मात्र आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करण्याची मागणी करत आहेत. विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवलेले संजय शिंदे यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून करमाळा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. राज्यात भाजपाची पुन्हा सत्ता येईल या आशेने त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. सत्ता बदलली आणि संजय शिंदे यांनी पुन्हा राष्ट्रवादीशी जवळीकता साधली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध असलेले संजय शिंदे यांचे वजन वाढले. ग्रामदेवश्री सिद्धरामेश्वराची जत्रा असो वा अन्य कोणत्याही जिल्ह्यातील प्रश्नावर संजय शिंदे हे थेट अजित पवार यांच्याशी संपर्क करतात. त्यामुळे आता पालकमंत्री पद यांच्याकडे जाईल अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पद काँग्रेसला मिळावे अशी मागणी सुरुवातीपासूनच काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत. सरकार स्थापन होताना तशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी पदाधिकाऱ्याची समजूत काढली. मात्र त्यांच्या मनात पालकमंत्री अथवा राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी सुप्त इच्छा आहेच. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांना सामाजिक न्याय विभागाचा पदभार देऊन मंत्रालयात स्वतंत्र कक्ष तयार करून दिला, तर पक्षाचे कार्याध्यक्ष पदही दिले. तरीही त्यापेक्षा पदाधिकाऱ्यासह पक्षातील कार्यकर्त्यांची मोड बांधून पक्षवाढीसाठी मंत्रीपद मिळावे अशी त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. उजनीच्या पाण्यावरून सर्व लोकप्रतिनिधीशी एकत्र आले असतानाही त्यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी अद्याप एकही प्रतिक्रिया दिली नाही हे विशेष. त्यांचे पदाधिकारी मात्र थेट पालकमंत्रीपद बदलून आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा अशी मागणी करीत आहेत. Thank you.